नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी सुप्रिया सरनाईक। चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पलटवार केला आहे। काँग्रेस पक्षानेच अनेक वेळा राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका करीत भाजपबरोबर आघाडी करून काँग्रेस पक्षाने अनेक वेळा राष्ट्रवादीला फसवलं असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला। मिरज मेडिकल कॉलेजच्या पदवीदान समारंभानंतर जयंत पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते। स्थानिक काँग्रेसच्या वागणुकीबाबत दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठांच्या कानावर या सर्व गोष्टी घालण्यात आल्या आहेत, मात्र यात कोणताही बदल स्थानिक पातळीवर झाला नाही। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात भाजपबरोबर आघाडी करून काँग्रेस पक्षाने अनेक वेळा राष्ट्रवादीला फसवलं आहे असा आरोपही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला। राज ठाकरे हे नेहमी भूमिका बदलत असतात। राज ठाकरे नकला चांगल्या पद्धतीने करतात, त्यामुळे त्यांच्या सभेला गर्दी होत असते, पण लोक गांभीर्याने घेत नाहीत। राज ठाकरे यांनी देखील आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे असा टोलाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला। असं दिसतंय एकंदर, कारण राज ठाकरे नेहमीच भूमिका बदलतात काही कालांतराने, त्याला वेगळी कारणं बाह्य कारणं असतात, पण ती भूमिका बदलतात हे आता महाराष्ट्राच्या लक्षात आले, त्यामुळं लोक फारसं गंभीरतेनं ते जे करतात त्याविषयी फारसं घेत नाहीत। सभांना जातात, थोडंसं नकला बिकला चांगल्या करतात ते, त्यामुळं त्या बघण्यासाठी गर्दी होते, पण लोक गांभीर्याने घेत नाहीत हे राज ठाकरेंनी देखील आत्मचिंतन करण्याची गरज आहे। जो सांगितला गोंदिया भंडारा जिल्ह्यात झालेला, 2010 अनेक वेळा राष्ट्रवादी जिल्हा परिषदेमध्ये कशी सत्तेत राहणार नाही हे बघण्यासाठी एकदा अग्रवाल जे आमदार होते त्यांचे आता तेच भाजपमध्ये गेले, किंवा नाना पटोले असताना या सगळ्या गोष्टी सतत राष्ट्रवादीला सत्तेच्या बाहेर ठेवणं हीच प्राधान्य, पण भारतीय जनता पक्षाला मदत करताना त्यात मागं पुढं नाही बघितलं। शेवटी ते सत्तेत असताना, म्हणजे हे कानावर घालून आम्ही दिल्लीला घातल्यानंतर देखील गोपालदास अग्रवाल यांना त्या ठिकाणी उलट लोकलेखा समितीचा अध्यक्ष ठेवून त्यांनी केलेले कार्य त्याला अजून दुजोरा काँग्रेसने दिला। जर काँग्रेसला हे जी घटना त्यावेळी झालेली ही चुकीची आहे वाटत असती, तर त्यांनी त्यावेळी गोपालदास अग्रवाल यांना प्रोत्साहित केलं नसतं लोकलेखा समितीचं अध्यक्षपद देऊन। पण एकंदर आता शेवटी गोपालदास अग्रवालच भारतीय जनता पक्षामध्ये गेले, त्यामुळे असं वागण्याने प्रश्न तयार होतात, वाढतात, आणि हे भारतीय जनता पक्षाच्या बरोबर कुणीही जाऊ नये असं ठरलेलं असताना, तुमसरचं उदाहरण मी दिलं, भंडारा जिल्हा परिषदेचं उदाहरण दिलं, अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत असं मला वाटतं। मला त्याबद्दल काही कॉमेंट करायचे नाहीत, मी बोलू शकतो, पण शेवटी आम्ही तसं बोलण्याची आवश्यकता नाही। त्या गोंदिया जिल्ह्यामध्ये दोघा तिघांचे मतभेद आणि वेळोवेळी केलेली 2010 चालू आलेली त्यांची प्रथा ही मी तुम्हाला सांगितली, आणि अनेक वेळा काँग्रेसने राष्ट्रवादीची फसगत त्या ठिकाणी केलेली ही उदाहरणं मी आपल्यासमोर दिलेली आहेत। हा जो तपशील मी सांगितला तो जिल्ह्यातल्या प्रमुख नेत्यांच्याकडून माझ्याकडे आला, तो मी मुद्दा म्हणून सांगितला। लोकांचा गैरसमज होऊ नये की राष्ट्रवादीनेच हे गोष्ट केली, या सतत तिथं या गोंदिया जिल्ह्यापुरती हे सतत गोष्टी काँग्रेसकडून झाल्या असं यातनं दिसतंय। त्यांनी आरोप केला आणि राष्ट्रवादीने त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला अशी तक्रार केली, म्हणून मी थोडंसं तपशील आणि जिल्ह्यातल्या काही नेत्यांशी कार्यकर्त्यांशी बोललो आणि मला मागे जी हिस्ट्री आली ती आपल्याला सांगणं आवश्यक आहे। 2010 ज्यावेळी काँग्रेस पक्षाचे 14 सदस्य निवडून आलेले, त्यावेळी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यावेळी काँग्रेस पक्षाने भाजपशी युती करून राष्ट्रवादीला सत्तेच्या बाहेर ठेवलं। 2015 काँग्रेस राष्ट्रवादीचे 20 सदस्य निवडून आले आणि काँग्रेसचे 16 सदस्य निवडून आले, त्यावेळी गोपाल अग्रवाल आणि इतरांनी भाजपच्या बरोबर समझोता केला आणि तिथं पुन्हा राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवलं। 2010 तर दोन्ही टर्म अडीच वर्षाच्या ज्या होत्या, एकदा
गोपाल अगरवालांनी राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्यात पुढाकार घेतला. एकदा नाना पटोले यांनी त्यांचे चंद्रशेखर ठवरे यांना अध्यक्ष करून राष्ट्रवादीला बाजूला ठेवून भाजपची मदत घेतली. हे करत असताना या सगळ्या गोष्टी आम्ही अगदी राष्ट्रीय पातळीवर देखील काँग्रेसच्या प्रमुखांना आमच्या प्रमुखांनी कानावर घातलेले होते, पण काही फरक पडला नाही. भंडारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 2015 युती करून काँग्रेसचे अध्यक्ष बनवले, पण त्यानंतर जे कमिटमेंट होत्या म्हणजे सभापतीपद बांधकाम विभागाचं देणं वगैरे या सगळ्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आलं आणि पुन्हा राष्ट्रवादीची तिथं फसगत झाली. विधान परिषदेचे निवडणूक 5 वर्षापूर्वी झाली, जिथं परिणय फुके निवडून आले तिथंही काँग्रेसने उघडपणाने जवळपास भारतीय जनता पक्षाला साथ दिली. 2022 परवा 6 मेला पंचायत समितीच्या निवडणुकीत तुमसर पंचायत समितीमध्ये भाजपबरोबर युती करून भाजपचे सभापती आणि काँग्रेसचे उपसभापती केले, जिथं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित येऊ शकले असते. 10 मेला भंडारा जिल्हा परिषद निवडणूक झाल्या, त्या ठिकाणी देखील काँग्रेसने भाजपला बरोबर घेऊन काँग्रेसचे अध्यक्ष आणि भाजपचे उपाध्यक्ष संदीप टाले हे उपाध्यक्ष म्हणून केले. त्यामुळं भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर होती, परंतु ज्या ज्या गोष्टी पूर्वी ठरल्या आणि काल झालेल्या निवडणुकीत ठरल्या त्या कोणाचंच पालन काँग्रेसने केलं नाही आणि त्यामुळं काँग्रेसने किती वेळा खंजीर खुपसला याची ही यादी मी आपल्याला समोर देतो. मला काँग्रेसवर आरोप करायचा नाही, परंतु त्या ठिकाणी अशा पद्धतीने मागचा इतिहास असल्यामुळं जे काही निर्णय काल परवा झाले त्यामध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असं म्हणण्याची कोणतीही बाजू किंवा जागा काँग्रेसला शिल्लक आहे असं मला वाटत नाही. या सर्व गोष्टी काँग्रेस श्रेष्ठींना दिल्लीमध्ये देखील कानावर यापूर्वीच्या निवडणुकांच्या घालण्यात आलेल्या आहेत.